नमस्कार, या अगोदर मी तुम्हाला चॉकलेट्स कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवलेले आहेत, पण कोको पावडरपासून चॉकलेट आणि कॅडबरी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज दाखवते। तर मी इथे एक कप कोको पावडर, एक कप मिल्क पावडर आणि एक कप पिठी साखर असं मिश्रण घेतलेलं आहे। हे मिश्रण आहे ते बारीक चाळणीच्या साहाय्याने चाळून घेते। आता इथे चाळून झालेलं आहे आणि चाळल्यामुळे यातील सर्व गाठी आहेत त्या निघून गेलेल्या आहेत। इथे चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने हलवून घेते। आता यानंतर एक ग्लास पाणी मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यावरतीच दुसरं भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक कप तूप घातलेलं आहे। आता हे तूप आपल्याला थोडंसं पातळ होऊन द्यायचं आहे, म्हणजे वितळवून द्यायचं आहे। यासाठी मी चमच्याच्या साहाय्याने ह्या अशा पद्धतीने करून घेते आणि थोडं थोडं करत चाळलेलं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे। मिश्रण घालत असताना गडबड अजिबात करायची नाही, एकदम पिटवतायचं नाही, तर अंदाजानुसारच आपण थोडं थोडं करतच मिश्रण घालून टाकायचं आहे। तर मी इथे तुम्हाला दाखवते, तर आपलं एकदम परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे आणि यातील पिठी साखर आहे ती पुन्हा एकदा विरघळण्यासाठी थोडंसं मी अशा पद्धतीने गरम करत ठेवते, जेणेकरून पिठी साखर आहे ते आपल्याला लागणार नाही। आता हे गरमच आहे आणि गरमच आहे तर मी यामध्ये ओतून घेते। हा कॅडबरीचा साचा आहे, तो तुम्हाला बाजारामध्ये मिळू शकेल आणि महत्त्वाचं म्हणजे कॅडबरीचा साचा हा प्लॅस्टिकचा इथे मी घेतलेला आहे। जर तुम्हाला प्लॅस्टिकचा घ्यायचा नसेल तर अशा पद्धतीचा रबरीसुद्धा तुम्ही वापर करू शकता। तर मी तो पहिला आहे तो फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे। आता हे दुसरं आहे चॉकलेट, राहिलेलं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घेते चॉकलेट तयार करण्यासाठी। तर इथे पाहू शकता हे अशा पद्धतीने टॅप करून घेते। आता हे मिश्रण आहे ते एकदम छान परफेक्ट असं झालेलं आहे। आता हे सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवून घेते। तर तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे किंवा फ्रीजमध्ये, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकता। आता कॅडबरी आहे ती सेट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी कॅडबरी तयार झालेली आहे। तुम्हाला आवडली का ही कॅडबरी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि त्याचबरोबर इथून तुम्ही पाहू शकता अगदी विकतची आहे तशी झालेली आहे। याच्या कडा, याचे जे चौकणी पार्ट आहेत ते सुद्धा एकदम मस्त असे झालेले आहेत आणि यातील चॉकलेट आहे ते सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता हे चॉकलेटसुद्धा आपल्याला विकतच्या चॉकलेटागत झालेले आहेत। डिझाईन तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि मस्त असे इथे चॉकलेट तयार झालेले आहेत। तर मग सांगा, तुम्हाला ही कॅडबरी आणि चॉकलेट आवडले का? आवडले असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका। आता भेटू पुढच्या रेसिपीला।